अंधश्रद्धा म्हणजे विषयाची परीक्षा डॉक्टर बाहुबली यांचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेने खास चंद्रग्रहणानिमित्त ग्रहण काळातील अंधश्रद्धा या विषयावर वेबिनार आयोजित केले होते सदर वेबिनारमध्ये अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली भारताबाहेर राहणाऱ्या अनेक मराठी नागरिकांनी सुद्धा आवर्जून सहभाग नोंदवला प्रख्यात तज्ञ डॉक्टर बाहुबली दोषी यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की आजच्या काळात आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो असलो तरीसुद्धा चंद्रग्रहणाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहेत ग्रहण काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अपाय मनुष्यास किंवा गर्भवती महिलेस होत नाही या सगळ्या अंधश्रद्धांना कोणताही थारा न देता प्रत्येक गर्भवतीने आणि नागरिकांनी आपली दैनंदिन कर्तव्ये नियमितपणे बजावली पाहिजेत या काळामध्ये गरोदर महिलांनी केलेल्या उपवासामुळे किंवा या काळामध्ये पाळलेल्या पथ्यामुळे उलटताना त्रास होऊ शकतो अनेकदा बायका कुठे विषाची परीक्षा पहा म्हणून सर्व ग्रहण काळातील अंधश्रद्धा पाळतात पण असे करणे हीच विषाची परीक्षा ठरू शकते अपंगत्व हे ग्रहण काळातील कोणत्याही कृतीमुळे न होता गुणसूत्रांच्या दोषांमुळे होत असते डॉक्टर जयंती यांनी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले जुन्या काळात असलेल्या समजुती अंधपणे आत्ताही पाळणे अत्यंत घातक आहे ग्रहण काळ हा आरोग्यासाठी अजिबात अपायकारक नसतो सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हे फक्त अपायकारक ठरू शकते ग्रहण पाळणे या नावाखाली बाकी सर्व गोष्टी अंधश्रद्धा आहेत डॉक्टर जयंती आडके यांनी असे सांगितले की या सर्व अंधश्रद्धांना कोणताही शास्त्रीय आधार नाही त्यामुळे नागरिकांनी या अंधश्रद्धा अजिबात पाळू नयेत या अंधश्रद्धा पाळल्यामुळेच उलट आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात सदर कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर अध्यक्ष प्राध्यापक शंकर खळसोडे सचिव ब्रह्मानंद धडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर संध्या रघोजी डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे दादा चांदणे व्ही डी गायकवाड सनी दोशी उषा शहा मधुरा सलवारू निशा भोसले शकुंतला सूर्यवंशी लालनाथ चव्हाण धनाजी राऊत उदय कनकी आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेने अशा पद्धतीने ग्रहण या विषयावर अत्यंत उपयुक्त समाज प्रबोधन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका